इयत्ता पहिली। आणि आपला आजचा विषय आहे गणित। चला तर बालमित्रांनो, आज आपण गणिताचा अभ्यास करूया। आज आपण गणितामध्ये अभ्यासणार आहोत 9 अंकाची ओळख व लेखन। चला तर बालमित्रांनो, आपण 9 ची ओळख समजून घेऊया। मी आहे नंबर 9 9, आणि भात कसा असतो? मऊ मऊ। मी आहे नंबर 9 9, नंबर 9 9। चला तर मग मी आता तुम्हाला माझी गोष्ट सांगतो। मी आहे नंबर 9। बालमित्रांनो, माझ्याकडे आता किती गोट्या आहेत पहा, मोजा माझ्याकडे किती गोट्या आहेत त्या, आणि सांगा बरं तुम्ही कि माझ्याकडे किती गोट्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 8, किती गोट्या आहेत? 8 गोट्या। म्हणजे 8 मध्ये मी जेव्हा 1 मिळवली तेव्हा किती झाल्या माझ्याकडे, किती गोट्या झाल्या 8 मध्ये 1 मिळवल्यावर? 9 गोट्या। किती झाल्या? 9। 8 आणि 1 होतात 9। 8 आणि 1 9। 8 आणि 1 9। 8 मध्ये 1 मिळवला म्हणजे 8 अधिक 1 केले की किती होतात? 9 9। 8 अधिक 1 9। चांदू मामाला विजय मित्रांनो, तुम्हाला माहितीये हा आपला सूर्य आहे। हा, आणि या सूर्याचे किती ग्रह असतात सूर्यमालेत? हा आहे सूर्य, आणि त्याच्या सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत ते बघा। हा, 1 2 3 4 5 6 7 8 9, किती ग्रह आहेत? 9 ग्रह 9 ग्रह 9 ग्रह, 9 9 planets, how many planets? 9 planets, 9 ग्रह। सूर्यमालेमध्ये 9 ग्रह आहेत। इंजिन नंबर 9, पोयम येते की नाही तुम्हाला? इंजिन नंबर 9। हा, मग इंजिनचा नंबर किती आहे? 9 नंबर 9 9 9 नंबर, 9 म्हणजे 9 नंबर 9। इंजिन नंबर 9 9 9। आता मोजा बर हे पक्षी किती आहेत। 1 2 3 4 5 6 7
आठ नऊ, किती आहेत पक्षी? नऊ, नऊ पक्षी आहेत, नाइन, हाउ मेनी? नाइन, नाइन। आता आपण हे ठोके किती आहेत ते मोजूया। मोजा बर, किती ठोकळे आहेत हे? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ। किती ठोकळे आहेत हे? नऊ, 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 नाइन। हाउ मेनी? नाइन, नऊ। बालमित्रांनो, आता तुम्हाला चित्रात काय दिसतंय? येणारी आगगाडी दिसते। मग या आगगाडीचे डबे किती आहेत सांगा? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ आणि नऊ। नऊ डबे आहेत आगगाडीला, नऊ डबे आहेत। आणि मग शेवटचा डबा कोणता आहे पहा बर। शेवटच्या डब्यावर कोणता अंक आहे? नऊ, नऊ, नंबर नाइन, नंबर नाइन, नऊ। आता बघ बर, घड्याळात किती वाजले आहेत? घड्याळात वाजले नऊ। आणि बाबांनी आणला खाऊ। घड्याळात वाजले नऊ, बाबांनी आणला खाऊ। हाताला बोटे किती दिसतात? ती नऊ। नऊ बोटांना तुम्ही काय घातले आहेत? टोप्या घातले आहेत। किती छान दिसत आहेत त्या, हो ना? व्हेरी गुड, खूप छान। आता तू नऊ मणी तुझ्या पाठीवर काढ। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ। किती बर मणी झाले? नऊ। तू नऊ मणी काढलेस आणि नऊ मणी मोजलेस। व्हेरी गुड, खूप छान। तुला या चित्रात काय दिसते सांग? बदकाची पिल्ले। व्हेरी गुड, तुला बदकाची पिल्ले दिसत आहेत। मग आता ती मोज बर, किती आहेत? पिल्लो मोज आणि खाली दिलेल्या या चौकटीतील मोज किती आहेत? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ। किती झाली? नऊ। मग चौकटीत लिही बर, नऊ, नऊ। छान, व्हेरी गुड।
आता तू दोरी अशी ठेव की तिच्या वेटोळ्यात 9 वस्तू येतील. तुला या चित्रात काय दिसत आहे? स्ट्रॉबेरी दिसत आहे, हो की नाही? मग यातल्या 9 स्ट्रॉबेरी तू मोजणार आहेस आणि त्या भोवती तू दोरीची वेटोळी ठेवणार आहेस. ठेव बरे. व्हेरी गुड, खूप छान. तू अचूक प्रकारे वेटोळ केलंस आणि त्या वेटोळ्यात 9 स्ट्रॉबेरी आल्या आहेत. खूप छान, व्हेरी गुड. आता दोरी अशी ठेव की त्या दोरीच्या वेटोळ्यात 9 गोट्या येतील. ठेव बर. व्हेरी गुड, तू अचूक दोरीचं वेटोळ केलंस आणि त्यामध्ये 9 गोट्या आहेत. खूप छान, तुला 9 अंकाची ओळख छान झाली आहे. चांदू मामाला विजे बालमित्रांनो, आता तुम्ही 9 या अंकाचा आवाज ऐकायचा आहे. हां, 9 अंकाचा आवाज ऐक आणि 9 अंकाला गोल कर. पहा बरं, तुमच्या समोर कितीतरी अंक आले आहेत. यामध्ये 1 ते 9 अंक आहेत. यातील अचूक 9 अंक तुम्ही ओळखणार आहात आणि त्या भोवती गोल करणार आहात. चला करा बर. 9, व्हेरी गुड. तू 9 अंकाला बरोबर गोल केलास. तुला 9 अंक ओळखता आला. खूप छान. पहा बर, आणखीन 9 अंक कुठे आहे? व्हेरी गुड, खूप छान. तुला 9 अंक छान समजला आणि तू 9 अंकाभोवती अचूक गोल केला आहेस. व्हेरी गुड, खूप छान. थँक यू, धन्यवाद बालमित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? तुम्हाला माझा पाठ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला माझ्या पाठाचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.